असे उत्साहात दिसतोय. तुम्ही सांगा मिस्टरांनी स्वभावात काय बदल केला पाहिजे कुठला? मुलीला वेळ द्यायला पाहिजे, संडेला सुट्टी असते तर गार्डन मध्ये वगैरे घेऊन जायला पाहिजे. मुलीला आणि मला पण तिच्यासोबत. तुम्ही कशाला? आता मुलगी मी आम्ही सारखीच जाणार ना तिघ जाणार. हो हो, काय हो तुमचं काय म्हणणं आहे? बरोबर आहे, मी ते वेळ देईन यापुढे. कधी? यापुढे वेळ खाली आहे ना गार्डन सोसायटी लिबर्टी गार्डन. अच्छा, लिबर्टी लांब लांब नाही. तुम्ही वेळ काढला पाहिजे असं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? वहिनीने कुठला बदल केला पाहिजे? काही बदलायला नको. काय बरं वाटतंय ऐकून? चांगलं वाटतंय. पण ह्या कधी चिडचिड करत नसतील ना? थोडंफार चिडचिड पण होतो ना असं नाही तो सगळ्यांच्याच बाबतीत होतो. पण यांचा स्वभाव शांत आहे ना, कधी तापत नाहीत ना? तसं तापत नाही. मग कशा तापतात एकदम खूप? काय तुमच्या चेहरा असा सांगतोय की बांदेकर तुम्ही निघून जाल, नंतर माझं काय करेल? म्हणजे काय झालं की निघणार ना, मग नंतर त्यांचं काय खरं नाही असं ते म्हणताय. बरं, तुम्ही सगळ्यांनी सांगा या दोघांबद्दल. मी तिची मोठी बहीण आहे. बोला. हा, पण मला कधीही तिची गरज लागली तर कधीही तिच्या तोंडून ना निघत नाही. म्हणजे ती माझ्या पाठीशी मोठ्या बहिणीसारखी उभी असते. अरे वा. आणि तिचा स्वभाव खूप चांगला. अजून कोण म्हणणार? हा, लहानपणापासूनच खोटकळ वगैरे नव्हताच, अभ्यासातही तसा म्हणते मी, पण तब्येतीने मात्र स्थूल होता. आणि ते स्थूलपणा घालवण्यासाठी म्हणजे आचरेकर डॉक्टरसारखे सांगत होते की तुषारची तब्येत का आहे, आणि त्याने ज्या वेळेला त्याच्यावर उपाय केला, उपाय म्हणजे फक्त रनिंग चालणं, आणि त्यामुळे तो आज असा आहे. जेवण सून बाई आम्हाला जेवण देते, त्याच्यात काहीच फरक नाही. सून चांगलीच आहे ना, प्रश्नच नाही. अजून कोण बोलणार? सून आमचा स्वभाव चांगला आहे सुनेचा, आणि मिळून मिसळून सगळ्यांची बघते. अजून कोण बोलणार? आपण भाऊज आहे. वहिनी बोला. दीदीचा स्वभाव खूप चांगला आहे, आणि कधी मला म्हणजे बहिणीचा मुलगा ॲडमिट होता इथे कांदिवलीला, ऑपरेशन झालेलं, त्यांना बाहेर जायचं होतं आणि मला डबा करून पाहिजे होता, तरी त्यांनी नाही सांगितलं मला. म्हणजे अर्जंटमध्ये आली तरी पण मला त्यांनी करून दिलं, त्यांना लग्नाला जायचं होतं तरी. तर त्यांचा स्वभाव तरी खूप चांगला आहे. मी बहीण आहे, चुलत बहीण आहे, माझे चुलत भाऊ आणि बहिणी खूप छान आहे. नमस्कार आदिजी भाऊजी, मी हिची मैत्रीण आहे स्नेहा गवस, आणि हिचा स्वभाव म्हणजे खूप बोलका आहे. भेटली ना खाली गार्डनमध्ये तरी ती बोलत असते, बस बोलायला पाहिजे. आणि भाऊजींचा सोबत एकदम शांत आहे. आज फक्त गप्प झाले, आज गप्प बसले, तुम्हाला बघून आम्हाला बोलायलाच होत नाही. तुम्ही फक्त बोलत राहा बस. अजून कोण बोलणार? केव्हायचा स्वभाव एकदम चांगला आहे, त्यांना काय सांगायला लागत नाही, काहीच नाही. न सांगताना ते काही वेळेला माझ्या औषधाचा बाटल्या सुद्धा आणून देतात घरी. अरे वा. स्वप्ना माझी मुलगी आहे, ती आम्हाला सगळ्यांना मोठ्यांसारखा आधार देते आणि संकटावर धावून येते. आता या दोघेही अभिनय करणार, आणि त्या अभिनय केलेला तुम्ही ओळखायचा आहे. हां, मराठी चित्रपटाच्या नावाचा अभिनय. आता डोळ्यातले अश्रू पुसा आणि आनंदाचे क्षण येऊ द्या. हां, तू काय बोलणार आहेस ताई? माझी मम्मी माझे खूप लाड करते, फक्त ते थोडस कधी अभ्यास नाही केला तेव्हा ओरडते. ओरडते थोडी. मराठी चित्रपटाच्या नावाचा अभिनय. ओठांची हालचाल करू नका, नाहीतर चुकून बोलाल तर बाद. अभिनंदन मी मराठी कडून. मराठी गाणं. वेळ सुरू झाली. नमस्कार देवा. अभिनंदन अभिनंदन. झी मराठी कडून हे मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले. अभिनंदन. आता म्हण ओळखा. म्हण
वेळ सर पोहोचतो काय मागे बुडत्याला काडीचा आधार. अभिनंदन अभिनंदन. झी मराठी कडून ही चिंचपेटी मिळाली. अभिनंदन अभिनंदन.